काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 83 78 97 50 35. अखिल भारतीय महानुभव संमेलनाचा उत्साहात समारोप झालाय. अखिल भारतीय महानुभव संमेलन व श्रीमद भगवद्गीता जयंती महोत्सव गुजरात मधील वाळविहीर येथे आयोजित करण्यात आला होता. या 3 दिवसीय अखिल भारतीय महानुभव संमेलनाचा समारोप 22 डिसेंबर रोजी झालाय. या प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभव परिषदेचे अध्यक्ष महंत विध्वंस बाबा फलटण, महंत कारंजकर बाबा अमरावती, महंत जामोदेकर बाबा अतुल मुनी काकाजी, महंत तेल्हारकर बाबा परभणी, महंत येळमकर बाबा, महंत कापूस तळणीकर बाबा, महंत लोणारकर बाबा, महंत सुकेणेकर बाबा सुकेणे, तपस्विनी आलेगावकर अक्काबाईजी, तपस्विनी नगरकर अक्काबाईजी, महंत राजचंद्र बाबा पुणे, महंत कृष्णराज बाबा, तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर अण्णा पाटील, गुजरातचे आमदार जितुभाई चौधरी, माजी आमदार माधवराव राऊत, जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षीबेन, नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ताजी नाना गायकवाड, प्रकाश शेठ नन्नावरे, राजेंद्र जायभावे, भास्करराव गावित, अरुण महानुभाव, छबू नागरे, साहेबराव आवाड, प्रवीणदादा शेवलीकर, दत्तात्रय गवळी, तसेच भागवताचार्य चिरडे बाबा नाजीम परिषदेचे अध्यक्ष, कृष्णराज बाबा मराठे कार्याध्यक्ष, वालेराज बाबा पातुरकर, डोळसकर बाबा शास्त्री, भाईदेव मुनी मानेकर, दत्तराज बाबा चिरडे, साईराज बाबा शास्त्री, कृष्णराज बाबा विद्वांस, आचलपूरकर बाबा, गोपीराज शास्त्री सुकेणेकर, दामोदर अण्णा पात्रे, महेंद्र मुनी कपाटे, बाळकृष्णदादा लोणारकर, बुद्धिसागर बाबा कपाटे आदी संत महंत तपस्विनी उपस्थित होते. यावेळी सर्व संत महातपस्विनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी आयोजकांच्या वतीने सर्व प्रमुख संत महंतांना श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांचा आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. धर्मसभेनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी महानुभव पंथांची सर्व तीर्थस्थाने भाविकांना दर्शनासाठी खुली व्हावीत, विशेषतः गुजरातमधील भडोच येथील श्री चक्रधर स्वामी यांचे जन्मस्थान महानुभव पंथांच्या ताब्यात मिळावे, रुद्रपूर तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा, अन्य तीर्थक्षेत्रांसाठी देखील शासनाने निधी द्यावा, जाळीचा देव येथे शासकीय महापूजा करण्यात यावी, शासकीय कॅलेंडरमध्ये श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीचा उल्लेख व्हावा, तसेच श्री चक्रधर स्वामी जन्मोत्सवानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी, यासह विविध ठराव मांडण्यात येऊन ते मंजूर करण्यात आले. अखिल भारतीय मानवपंथाचं संमेलन गुजरात राज्यात वलसाड जिल्ह्यात कपराडा तालुका वाळविहीर गावी 20 तारखेपासून 20, 21, 22 आज तारीख आज संपूर्ण भारतातून साधू संत महंत तपस्विनी आले होत्या, साधक आले होते आणि अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. 6 महिने या कार्यक्रमाची तयारी चालू होती. धर्मासाठी धर्मकार्यासाठी हा कार्यक्रम होता. भरूचं आमचं जे स्थान आहे चक्रधर स्वामींचं जन्मस्थळ ते आमच्या ताब्यात मिळावं, दर्शनासाठी मिळावं आणि या भागामध्ये गुजरात राज्यात अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी बांधवांनी जो धर्म स्वीकारला त्यांना एक बळ मिळावं त्यासाठी खरा हा कार्यक्रम होता आणि हा यशस्वी असा कार्यक्रम झाला. आणि आज मला खूप खरा आनंद झालेला आहे की हा कार्यक्रम यशस्वीसाठी खूप कष्ट घ्यावं लागले, खूप त्रास सहन करावा लागला. एक धर्मकार्य म्हणून धर्माचं कार्य करत असताना खूप आनंद होतो तो आज या ठिकाणी झालेला आहे आणि हा कार्यक्रम आज संपन्न झाला, समाप्त झाला. या ठिकाणी सर्व आलेल्यांना भोजनाची सोय होती, राहण्याची सोय होती, सगळीच सोय होती. अतिशय आनंदामध्ये सगळे साधू संत आणि साधक या ठिकाणून गेले. दंडक प्रणाम. सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी हा जो जयंती महोत्सव या बरोबर आहे, जयंती महोत्सवाच्या संदर्भात बोलायचं झालं की या जगात अनेक परमेश्वर मानले जातात. अनेक ग्रंथातून मान त्यांना ईश्वरपद दिलेलं आहे, पण एकच असा परमेश्वर आहे भगवान कृष्ण की ज्याने सांगितलं मी परमेश्वर आहे आणि अर्जुना तू भक्त आहेस, एकांशेन स्थितो जगत
हे जग माझे एका कणगळीवर सामावलेलं आहे, अशा प्रकारचं आजच्या दिवशी भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आणि अर्जुनाला सांगत असताना अर्जुनही फार हुशार होता की ते कसं शक्य आहे असं अर्जुनाने विमानव्यवस्थेचे उगमच्या वेळी विचारलं की बा मनू कधी झाला, आपण कधी झाला आणि हे काय सांगता. त्यावेळी भगवान कृष्णाने विश्वरूप दाखवलं आणि त्यावेळी अर्जुन शरण आला, शिष्यस्त्यहम शादिमाम त्वं प्रपन्नम. हे करीत असताना अण्णांनी सांगितल्याप्रमाणे का आपण निष्ठ मिळणार आहे आणि आपण मिळवायचं, हे करण्यासाठी सुद्धा खूप कष्ट करावं लागणार आहे. त्यामध्ये एक आपल्याला सभा, एक 5-10 हजार 15 हजार लोकांची, 5-7 हजार साधूंची, आपल्याला गुजरातला सुद्धा जितूबाईच्या मदतीने, त्यांच्या सहकार्याने, आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या साधू संत महंतांच्या मदतीने ती आपल्याला घ्यायची आहे. तशीच सभा आपल्याला एक काही काम याचं दिल्लीला सुद्धा आणत असतं पुरातनचं, तर आपले जे महाराष्ट्रातले जे काही मंत्री दिल्लीला असतील, दानवेदादा असतील, भागवत कराड असतील, भारती पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या मदतीने आपल्याला दिल्लीला सुद्धा एक असाच एक मेळावा मोर्चा भविष्यामध्ये घ्यायचा आहे. मी सर्व, मी नाही, आम्ही सर्व आचार्यगण वगैरे तुमचे आभार मानणार आहे. आणि त्या आभारामध्ये प्रामुख्याने मी ज्यांचा उल्लेख करेन, ही सर्व मंडळी ताकदीची आहे. या ताकदीचा तुम्हाला पुनर्विचार पुनर्माहिती तुम्हाला देतो. ही ताकदीची मंडळी आहे ज्यांचे आम्ही आभार मानणार आहोत. यांनी स्वतःच्या भोवती ताकद उभी केलेली आहे, स्वतःच्या कर्तृत्वानं ताकद उभी केलेली आहे. कुठल्या राजकीय पक्षाचा आधार घेऊन या क्षणाला ते इथं उभे नाहीत, कुठल्या राजकीय पक्षाचे नेते म्हणून ते इथं उभे राहणार नाहीत. राजकीय पक्षाचा आधार घेतला असता तर इथं 2-4 मंत्री आणणं त्यांच्या दृष्टीने कठीण नव्हतं. त्यांनी मात्र इथे फक्त धर्माचा आधार घेतला आहे, आम्ही काम धर्माचं करतो आणि म्हणून हात जोडली. आता हात जोडलेला राजकीय लोक आले नसतील म्हणून आपल्याला वेदना होत असतील, पण मला असं वाटतं जो विडा, जी मशाल, ज्या विचारांचा पाईक म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे, त्या विचाराला सहजासहजी राजकारणातनं पाठबळ मिळत नाही. अगदी ठरलेला सहजासहजी मिळत नाही. राम मंदिराचा लढा पूर्ण करणार शिवसेनेच्या, मला असं वाटतं गेली 25-30 वर्ष मी पाहतो शिवसेनेचं काम केलेला. सन्मान श्री बाळासाहेबांची सारण गेली 30-35 वर्ष, मला वाटतं नाशकाचं राजकारण केलं भारतीय जनता पार्टीचं, जवळून पाहिलं कधी महापौर झाले, आमदार झाले. दिनकर अण्णाजी पाटील आम्ही 40 वर्षापासून पाहतो आहे. 2002 महानुभावांचं पहिलं संमेलन दिनकर अण्णा पाटलांनी नाशकात घडवलं होतं. तेव्हा अण्णा राजकारणातले काँग्रेसमधले होते आणि मग मात्र ते भारतीय जनता पार्टीत आले. तरीही या पक्षांचा भेद, ही परस्पर विरोधी असलेली विचारधारा त्या पक्षांची गेल्या 6 महिन्यात मात्र आडवी आलेली नाही, अजिबात नाही. हे जे मानवा पंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपलं दैवत आहे, त्या दैवताचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तो प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही 5 जण या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून जे जे करता येईल, आता अण्णांनी सांगितलं दिल्लीमध्ये का करायचं, गांधीनगरमध्ये का करायचं. कालच्या एक महंत आहेत, त्यांनी अतिशय चांगला मुद्दा त्या ठिकाणी मांडला होता. का जे काय आहे या ठिकाणी ते आमचं अस्तित्व. आजचा हा कार्यक्रम आहे याची पार्श्वभूमी अण्णांनी सांगितली. कार्यक्रमाचं सुरुवात संघटन करण्यासाठी आवश्यक असलेले जे कार्यकौशल्य आहे ते सत्संगामध्ये आहे. आपण विचार करतो अनेक पंथामध्ये सत्संग चालू आहे, सत्संगाच्या माध्यमातून ते पण पंथ झपाट्याने पुढे आलेले आहेत. त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने सत्संग प्रत्येक ठिकाणी सत्संग करू केले. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.